तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल येथे आनंद मेळावा, पारितोषिक वितरण व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम शनिवारी उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र कानडे हे होते, तर उद्घाटक म्हणून दादासाहेब मनोरे, प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रशांत मनोरे, तर रुपी बँक पुणेचे व्यवस्थापक राजेश गुळेकर, उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार, डॉ रुपाली कानडे, कल्याणी मुळे, अविनाश मोकाशे, राजाभाऊ गोवे, रत्नाकर मोकाशे, राजीव पाटील, नागनाथ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय विभागीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या श्रेयस मुळे, अर्णव कानडे, समृद्धी माळी, अर्णा कानडे, अनुश्री मुळे व शिष्यवृत्तीधारक प्रतीक तांबे या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर दादासाहेब प्रबोधिनी पुणे यांच्या वतीने शाळेतील 5 मुलींना प्रत्येकी 2000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्तीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञानाची व खऱ्या कमाईची माहिती करून देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री मोरे यांनी केले. प्रास्ताविक शिवराज भुजबळ तर आभार मंजुषा जोशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक लक्ष्मण नरे, मुख्याध्यापक शिवराज भुजबळ, दादाराव घोडके, रामेश्वर सावंत, नागेश मुळे, अर्जुन सोनटक्के, महेश मंगे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.